प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही गिरीश देवर्मनी यांच्या निवासस्थानी अत्यंत भक्तिमय वातावरणात विश्व ब्राह्मण सोनार समाजाच्या चौथ्या सराव नंदीध्वजाचं मनोभवे पूजन करण्यात आलं. सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्ध रामेश्वरांचा यात्रा सोहळा हा जानेवारी महिन्यात 12 ते 16 जानेवारी या दरम्यान होणार असून यानिमित्त सध्या सर्वत्र नंदीध्वजांचा सराव मोठ्या प्रमाणात सुरू आहे. भक्तगण मोठ्या उत्साहात नंदीध्वज पेलण्याचा सराव करतायत. दरम्यान शहर परिसरात भक्तगणांकडून सराव नंदीध्वजांचं घरोघरी पूजन करण्यात येत असून प्रतिवर्षी सराव नंदीध्वजांचं मोठ्या मंगलमय वातावरणात सर्वत्र पूजन करण्यात येतं. दरम्यान सोलापूर सराव व्यापारी महासंघाचे अध्यक्ष गिरीश देवर्मनी यांच्या निवासस्थानी विश्व ब्राह्मण सोनार समाजाच्या सराव नंदीध्वजाचं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही मोठ्या उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पूजन करण्यात आलं. गिरीश देवर्मनी तसंच स्नेहा देवर्मनी यांच्या हस्ते नंदीध्वजांचं मनोभावे पूजन करून आरती करण्यात आली. आमदार भणती शिंदे यांची याप्रसंगी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी शिवानंद देवर्मनी, प्रसाद देवर्मनी आणि देवर्मनी परिवारातील सदस्यांची उपस्थिती होती. दरम्यान आमदार प्रणिती शिंदे यांच्यासह उपस्थित विविध क्षेत्रातील मान्यवरांनी याप्रसंगी नंदीध्वजाचं मनोभावे दर्शन घेतलं. राजकीय, सामाजिक, व्यापार, उद्योग क्षेत्रासह सराप बाजारातील मान्यवरांची आणि श्री सिद्धेश्वर भक्तगणांची मोठ्या संख्येनं उपस्थिती होती. यानिमित्त भक्तगणांसाठी देवर्मनी परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली होती. नंदीध्वजाच्या पूजनानिमित्त हर बोला हरच्या गजरानं अवघं वातावरण दुमदुमलं. सिद्धेश्वर महाराजांच्या जयघोषानं वातावरण चैतन्यमय आणि मंगलमय बनलं होतं.